से 7.5 लाख टन गाळपाचे उद्दिष्ट, नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं प्रतिपादन. 20वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ. शरद सहकारी साखर कारखान्याने कारखाना स्थापनेपासून ऊस उत्पादक व कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. दिवाळीनिमित्त कामगारांना 21% बोनस व साखर देणार आहे. ऊस उत्पादकांना दसरा दीपावली सणासाठी अल्पदरात प्रतिटन 1 किलो साखर दिली जाते. जानेवारी महिन्यात कारखान्याचा डिस्टिलरी प्रकल्प प्रत्यक्षात कार्यरत होणार आहे. आगामी गळीत हंगामासाठी 7.5 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट ठेवलं असून ऊस उत्पादक कामगार वाहतूकदार यांनी सहकार्य करावं असं आवाहन शरद साखर कारखान्याचे चेअरमन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं. ते नरंदे तालुका हातकणंगले येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या 20व्या गळीत हंगामासाठीच्या बॉयलर अग्निप्रदीपन प्रसंगी बोलत होते. प्रारंभी कारखान्याचे कर्मचारी सुनील आवळे सारिका आवळे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी व्हाईस चेअरमन थबा कांबळे संजय पाटील यड्रावकर शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील कुरुंदळचे रामचंद्र डांगे आदित्य पाटील यड्रावकर दिलीप पाटील जांभळी प्रकाश पाटील टाकवडेकर शिरोळ पंचायत समितीचे माजी सभापती भालचंद्र कागले सुरेश शहापुरे देशभक्त रत्नापन्ना कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष जयपाल कुंभोजे बाबासू भोकरे जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक धनपाल आलासे विजित सिंग शिंदे सरकार दादेपाशा पटेल प्रताप उर्फ बाबा पाटील नंदुकुमार पाटील केशव राऊत विद्याधर कुलकर्णी प्रमोद लडगे सुभाष शिरगावे चंद्रकांत जुंग सईद पटेल रमेश भुजुगडे महावीर मगदूम सत्येंद्र जंगम जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड नगरपरिषदेचे मान्यवर नगरसेवक कारखान्याचे सर्वसन्मान्य संचालक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.